मागचे 2 आठवडे झालं रेशमा सगळ्यांशी खूप तुटकपणाने वागत होती. वरवर पाहता सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं जे तिला सांगताही येत नव्हतं आणि सहनही होत नव्हतं. कारण घरात तिच्या सासूबाईंचं कुमुदताईंचं नुकतंच हार्टचं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे सगळेजण कुमुदताईंचं सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत तसे चिंतितच होते. कुमुदताई आणि दिनकरराव यांना 4 अपत्ये होती, 3 मुली आणि 1 मुलगा. यथावकाश मोठ्या 2 मुलींची लग्न झाली, त्यानंतर लेकाचं लग्न झालं आणि रेशमा या घरी सून म्हणून आली. रेशमा आणि विजय दोघेही एकमेकांना साजेसे होते. रेशमा कुमुदताईच्या सोबत त्यांच्या लेकीप्रमाणे मिसळून गेली, परंतु लहान्या लेकीला पल्लवीला उगाच रेशमाबद्दल असूया वाटायची. हिने माझी जागा घेतली असा भ्रम ती करून बसली होती. कुमुदताईंनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ होतं. कालांतराने पल्लवीचं देखील लग्न झालं. तिचं सासर अगदी हाकेच्या अंतरावर होतं, त्यामुळे तिचं नेहमी येणं जाणं होत होतं. पल्लवी रेशमाशी सगळं आलबेल आहे असं दाखवत असली तरी कुमुदताईच्या नजरेतून या गोष्टी सुटत नव्हत्या. कुमुदताई मात्र रेशमावर लेकीप्रमाणेच प्रेम करत होत्या. अगदी तिचं काही चुकलं तर जसं लेकीला रागावत तसं तिचाही कान ओढत, त्यामुळे त्या दोघीत खूप छान बॉन्ड तयार झाला होता. नाही म्हटलं तरी पल्लवी तिच्या परीने प्रयत्न करायची दोघींमध्ये दुरावा निर्माण करण्यात, पण मागच्या 7-8 वर्षात तिला काही यश मिळाले नव्हते. पण त्या घटनेनंतर रेशमाला जाणवले की कुमुदताईंनी तिला थोडे अंतर दिले आहे आणि त्यांच्या या वागण्याने रेशमा चांगलीच दुखावली होती. त्या दिवशी विजय ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता, तर दिनकरराव मोठ्या लेकीकडे गेले. कुमुदताईंचा हात दुखत होता म्हणून त्यांनी दिनकररावांबरोबर जायचं टाळलं होतं. गोळी घेऊन त्या आराम करत बसल्या होत्या. रेशमाचं सध्या घरातूनच काम सुरू असल्यामुळे ती घरीच काम करत बसली होती. तेवढ्यात कुमुदताईंना खूप घाम फुटला आणि छातीत कळ यायला लागली. रेशमाने शेजारच्यांच्या मदतीने सासूबाईंना ऍडमिट केलं आणि रस्त्यातूनच पल्लवीला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी फोन केला. पल्लवी देखील लगेच पोहोचली. डॉक्टरनी योग्य तो उपचार करून काही टेस्ट करायला सांगितल्या आणि एक फॉर्म भरून त्यावर सही करायला सांगितली, अशासाठी की गरज पडली तर ऑपरेशन करता यावे म्हणून. हे सर्व कुमुदताईच्या समोर घडत होते. जसा फॉर्म आला तसा त्यांनी तो भरायला लेकीला खून केली. पल्लवीनं जवळपास तो फॉर्म हिसकावूनच घेतला आणि भरला. तोपर्यंत सगळेच जण जमले होते. रात्री उशिरा विजय हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला पाहिलं की रेशमाचा बांध फुटला. त्याला घट्ट पकडून ती खूप रडली. विजयला वाटलं की रेशमा कदाचित या प्रसंगामुळे थोडी घाबरली असावी म्हणून तिला रडायला येत असेल. त्याने तिला समजावले आणि ते दोघेही आयसीयूच्या बाहेर बसून राहिले. इकडे रेशमाच्या मनात ही गोष्ट घर करून राहिली की आईंना माझ्यावर विश्वास नव्हता का. इतक्या कठीण प्रसंगात त्यांनी तिला डावलून त्यांच्या लेकीला पुढं केलं होतं. म्हणजे आजवर जे प्रेम होतं ते खोटं होतं का, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते. पण शहानिशा करण्याची ही वेळ नक्कीच नव्हती हे ती ओळखून होती. इकडे कुमुदताईंना पण रेशमाच्या वागण्यातला कोरडेपणा जाणवू लागला होता, पण ऑपरेशन झाल्यामुळे त्या थोड्या शांत बसून होत्या. ऑपरेशन नंतर थोडं बरं वाटायला लागल्यावर कुमुदताईंनी रविवारी सगळ्या लेकी जावयांना घरी बोलावले. सगळ्यांची जेवणं होऊन सगळेजण गप्पा मारत बसले होते. घडला प्रसंग आठवून सगळ्यांनी देवाचे आभार मानले आणि सगळं व्यवस्थित पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तशा कुमुदताई म्हणाल्या की त्यांना काही सांगायचं आहे. सगळ्यांनी उत्सुकतेने कुमुदताईकडे पाहिलं, त्यावर त्यांनी रेशमाकडे पाहिलं आणि तिला जवळ बोलावलं. तीही थोडी कचरतच त्यांच्याजवळ गेली. त्यांनी तिचा हात हातात घट्ट धरून सांगितलं की आज त्या केवळ तिच्यामुळे जिवंत आहेत आणि ऑपरेशनच्या आधीची फॉर्मची घटना सांगितली. त्या म्हणाल्या की त्यांनी तो फॉर्म मुद्दाम पल्लवीला सही करायला लावला, कारण जर ऑपरेशनमध्ये माझं काही बरं वाईट झालं असतं तर पल्लवीनं कायम तुलाच जबाबदार धरलं असतं आणि मला हे घडायला नको होतं. म्हणून मी जाणीवपूर्वक तिला सही करायला सांगितले. कुमुदताईंचे हे वाक्य ऐकल्यावर रेशमा ढसाढसा रडू लागली आणि त्या अश्रूमध्ये झालेले सगळे गैरसमज दूर झाले.